पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ता काबीज केलेल्या भाजपाकडून मनमानी कारभार सुरू झालाय. एप्रिल महिन्यात सादर केलेला अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी एकतर भाजपाला 2 महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आणि त्यातच सर्वसाधारण सभेत चर्चा न करताच हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा घाट ही घातला. भाजपाची ही भूमिका लोकशाहीचा गळा घोटणारी आहे असा आरोप सर्व पक्षांनी मिळून सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालत आणि भाजपाचा निषेध व्यक्त केला. मात्र भाजपाच्या नगरसेवकांनी पत्रकारांना सामोरे जावे लागेल म्हणून चर्चा तशीच सुरू ठेवली आणि एकमेकांचे गुणगान गायले. पालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने हे कामकाज करण्याची पद्धती आहे. दुसऱ्या बाजूला इथं मोदी 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 सारखं मोदीचं कौतुक करायचं, मग मोदीचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की आम्ही पारदर्शक कारभार करतो. अरे हा पारदर्शक कारभार नाही आहे, हा फसवा कारभार आहे, केसांनी गळा कापायचा कारभार आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध केला आणि एकदा एखादी गोष्ट जर त्यांनी मंजूरच करून टाकली, मंजूर केल्यानंतर आम्ही त्याच्यावर चर्चा करायला का, आम्ही मूर्ख आहोत का? मग महापौराला त्यांनी आपल्या केबिनमध्ये बोलवायचं, महापौरांनी स्थायी समिती अध्यक्षाला, आणि म्हणायचं तुम्ही मांडलेलं 96 प्रमाणे मांडलेलं बजेट बरोबर आहे आणि त्याला मी मंजुरी देतो. महापौर म्हणजे सभागृह असतं, महापौर म्हणजे एकटा महापौराला इथं कुठली डिस्क्रिप्टिव्ह पॉवर नाही, कोणतेही व्यक्तिगत अधिकार महापौरांना नाही. महासभेला जे अधिकार आहेत ते महासभा चालवते, महासभा चालवण्याचा अधिकार त्याचा पीठासन अधिकारी म्हणून आहे. त्यामुळे जर महासभेचाच अपमान करणार असतील, नगरसेवकांचाच अपमान करणार असतील, मनमानी कारभार करणार असेल, तर ह्यांना ह्यांचं बजेट मुबारक हो, यांनी ह्यांना पाहिजे तसा कारभार करावा, पाहिजे तसा कारभार काळा कारभार करावा. सर्व पक्षांची आज एकच मागणी होती, जे बजेट स्थायी समिती अध्यक्षांनी वाचलं त्या बजेटावर चर्चा व्हावी. ही चर्चा कशासाठी व्हावी तर आम्ही सर्व नगरसेवक हे आपापल्या वॉर्डातनं निवडून आल्यानंतर ह्या महापालिकेच्या सभागृहात त्या त्या भागातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो, तर कुठेतरी या नागरिकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. आमची काही मागणी नव्हती की तुम्ही सादर केलेल्या बजेटवर आम्हाला सर्वांना, त्यात सर्व पक्ष असतील, योगेशजी राष्ट्रवादीचे असतील, सचिन शिंगले मनसे असतील, आम्ही शिवसेना असेल, आम्हाला सर्व नगरसेवकांना त्या बजेटवर चर्चा करायची होती. आम्ही उपोषणा घेणार नाही, आम्हाला मान्य आहे. आम्ही उपोषणा कुठली देणार होतो? आम्ही पेपरला बातम्या वाचतोय मागच्या 1.5 महिन्यापासून की आम्ही वर्ल्ड बँकेकडनं घेतलेलं लोन परत करणार. वर्ल्ड बँकेकडनं किती लोन घेतलं? 446 कोटी घेतलं. आम्ही त्याची उपोषणा देणार होतो की तुम्ही ते कर्ज, ते लोन तुम्ही फेडा ज्याची कर्जरूपी आज त्याचं व्याज शहरातली जनता देते. आपण 6 महिन्याला आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील 6 महिन्याला 2.5 कोटी रुपये व्याज आपण वर्ल्ड बँकेला देतो. तुम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी शहरात विकास केला, मान्य आहे आम्हाला की हा विकास चालू आहे, हे नागरिकांच्या हितासाठी चाललंय, पण हे बजेट सादर करत असताना सर्व पक्षांचा आवाज दाबण्याचं काम. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.